कृपा ने बोला निरंकार जी, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञान मूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलम् सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि सद्गुरु त्वं नमामि उन सद्गुरु माता सुदीक्षा महाराज की निरंकारी आज माता गुरु वचन अवतार सत्संग जी प्रेमाने बोला सत्संग जी ज्यावेळी सत्संगाला मी इथे येत होतो तेव्हा महाराज मला भेटले आणि बोलले की महाराज आज तुम्हाला म्हणजे न्यायालय महाराज तर तुम्हाला स्टेज ड्युटी करावी लागेल. तर मग मला पण प्रश्न पडला, मी पण त्यांना महाराज बोललो आशीर्वाद द्या की ते महाराजच येऊ देत म्हणून. परंतु काय ते महाराज बहुतेक आले नाहीत आणि त्यामुळे दासला इथे उभा बसण्याचा योग आला आहे. म्हणजे आता सद्गुरूचा आदेश त्यामुळे पण त्याला हे केला नाही. तर तुम्हीच हे जे काही आहे सेवा आहे ती करून घ्या. आतापर्यंत महात्मा ह्या सद्गुरूच्या कृपेमुळेच सर्व काही चांगलं होत आलेलं आहे. मातांच्या कृपेमुळेच आतापर्यंत हे सर्व जे काही जीवनामध्ये आहे ते तुमच्याच कृपेमुळे आहे आणि संत महात्म्याच्या कृपेमुळे. तसं म्हटलेलं आहे की एक महात्मा होते आणि त्यांची काहीतरी केस होती आणि ते सद्गुरूकडे गेले स्वतः आणि त्यांना म्हणायला लागले की आमची ही केस आहे ती जिंकू देत, तर तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. बाबाजींना स्वतः म्हणायला लागले. तर बाबाजी त्यावेळी त्या व्यक्तीने म्हणाले तुम्ही केस जिंकणार नाही म्हणून. आणि त्यावेळी असा हे झाला की आता ह्यांना टेन्शन आलं की आता कसं होणार की केस आम्ही जिंकणार नाही आहे. आणि बाबाजींनी स्वतः सांगितलं आहे. म्हटल्यावर जेव्हा ते एका संत महात्म्याकडे गेले तुमच्यासारख्या आणि त्यांनी त्यांच्याकडे बोलले की बाबाजी असे बोलले जाता आमचं केसचं कसं होणार, तर त्यांनी अरदास केली बाबाजींना संत महात्म्यांनी आणि ते जे महात्मा होते ते केस जिंकले. आणि सांगण्याचा अर्थ आहे की तुमच्या संत म्हणजे एखाद्या वेळेस हा निरंकार नाराज झाला तरी काय हरकत नाही आणि हा गुरु जरी नाराज झाला तरी काय हरकत नाही, पण हे संत महात्मा जे आहेत जे तुम्ही संत महात्मा आहेत ते नाराज होऊन चालत नाही सत्संगजी. तर त्यांना सदैव खुश ठेवण्याचं गरज आहे आणि म्हणूनच सद्गुरूने हीच आम्हाला शिकवण दिलेली आहे की आज देखील सद्गुरू माताजी सुदीक्षा माताजी ही सांगतात की तुम्ही जे बाजूला जे महात्मा आहेत त्यांचं दर्शन घ्या आणि जे काही तुमच्या मनातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सांगा, मग त्या पूर्ण होतील. ह्या सर्व गोष्टी माताजींनी सांगितल्या होत्या. आणि म्हणजे सांगण्याचा अर्थ हाच आहे की अभ्यास तर बोलतात ना की एखादा विद्यार्थी अभ्यास करत नाही आणि त्यावेळी त्याला बाहेर उभं केलं जातं, तशीच आज माझी अवस्था झालेली आहे सत्संगाची. ज्याप्रमाणे शाळेमध्ये एखादा व्यक्ती जेव्हा अभ्यास करत नाही अचानक त्याला उठवलं जातं आणि सांगितलं जातं तर तुम्ही महात्मा सत्संगजी पूरीपूर्ण आहात. मी कित्येक वर्ष या गावामध्ये बघतोय की इथे सत्संग जेव्हा लहान होतो ना त्याच्यापैकी तेव्हापासून इथे सत्संग असायचे. तेव्हा मी कदाचित जुडलो पण नव्हतो. तेव्हा कोणत्या तरी एका महात्म्याने विचार सांगितले होते की म्हैसीचं उदाहरण दिलं होतं की म्हैस जी आहे ना ती एखाद्या म्हणजे चरायला जाते ना ते काय चरायचं ते हे बघणं महत्त्वाचं नाही, तिचं दूध किती इम्पॉर्टंट आहे ते बघण्याची गरज आहे, असं एखाद्या महात्म्याने सांगितलेलं त्यावेळेला. आणि भरपूर अशा गोष्टी आहेत म्हणजे सांगायचं अर्थ की आपण जेव्हा दुसरे व्यक्ती जेव्हा गीत करतात गीताचा विचार करतात तेव्हा असं वाटतं की अरे गीत थोडंफार इकडं तिकडं होतं, परंतु जेव्हा स्वतः आपण जेव्हा स्टेज म्हणजे गीत गायला जातो किंवा विचार करायला जातो त्यावेळी पाय असे लटपटतात आणि काही बोलायला होत नाही आहे. आणि उदाहरण असंही सांगायचं आहे की जेव्हा माझे म्हणजे ह्यावेळी माझा मी जसं मुंबईला दास कामाला असायचा आणि कामाला असताना असं व्हायचं की बरेच जण विचारायचे की मी मला दासचा दिल्ली जायचा विचार चाललेला, पण त्या अगोदर मग एक संसारी व्यक्ती भेटले
आणि त्यांनी बोलले की तुम्ही लोक म्हणजे ह्याला जाता परंतु तुमचे गावी आई वडील असतात त्यांना भेटायला जात नाही हे असं वगैरे असे काही बोलायला लागले. मग त्यावेळी माझं जरा मन विचलित झालं आणि मी गावाला आलो आणि गावाला आल्यानंतर बहुतेक गणपतीलाच गावाला आलेलो आणि त्यानंतर मग त्या गणपतीला गावी आल्यामुळे मला असं वाटलं की आता मी दिल्लीला नाही जायला पाहिजे कारण हरियाणाला कारण आता माझं इथे वेळ गेलेला आहे सुट्टीचा आणि मग मी तसा प्लॅन केलेला आणि दिल्लीला नको जाऊया आपण महाराष्ट्र समागमला जाऊया त्यावेळेला असा विचार केलेला. आणि मग अचानक असं झालं की माझा मुलगा जो होता तो अचानक असं पाठी म्हणजे आम्ही मुंबईला राहतो ते माळ्यावर राहतो आणि आमच्या वरती अशी जिना आहे वरती जायला आणि तिथून वरती जायला जिना आहे आणि हा समोरच असं बाथरूम आहे त्याला आम्ही असं काही कंपाऊंड वगैरे केलं नाही कारण आम्हाला ती सवय झालेली. पण तो माझा मुलगा जो होता समोर बसलेला आहे भावेश तर तो अचानक असा पाठीमागे आला आणि पडला खाली डायरेक्ट असं माळ्यावरच पडला म्हणजे ऍक्च्युली तो आईला बघायला गेलेला आई काय करतोय तर तो अचानकच असा पडला आणि डायरेक्ट त्या जिन्यावरच पडला. त्यावेळी माताजीने बोललो आता काय करू आता माताजी काही करा तुम्ही वाचवा माझ्या मुलाला मी दिल्लीला येतो असं मी बोललो आणि त्यावेळी मी दिल्लीला पण जायला तयार झालो आणि मग दिल्लीला पण गेलो आणि त्यावेळी असा प्रकार झाला की आमचा प्रीतीभोजचा म्हणजे ट्रेनिंग कॅम्प असायचा निरंका म्हणजे सेवा दलांचा त्यावेळी महात्मा विचारले कोणाची इच्छा आहे का हरियाणाला जायची वगैरे तर दास बोलला की माझी इच्छा आहे तर त्या महात्म्यांनी स्वतः म्हणजे स्वतःचे पैसे खर्च करून महात्म्यांनी मला म्हणजे न्यायला तिकडे हरियाणाला गेलो त्यावेळी कारण ऑलरेडी इकडे झालेला खर्च त्यामुळे इकडे पण हे होऊ नये म्हणून महात्म्याने सांगितलं की माझ्याकडे माया कमी आहे तर तुम्ही सेवा करा. त्यावेळी त्यांनी सेवा केली आणि मग त्यावेळी खूप बरं वाटलं की माताजींच्या कृपेने म्हणजे असं हे झालं आणि त्यानंतर मग पुन्हा मग महाराष्ट्र समागम आला. त्यानंतर काही वेळाने हे माताजींची अशी कृपा झाली की भरपूर असे समागम येत गेले आणि त्यावेळी पण जाण्याचा योग आला जसं बदलापूरला एक समागम झाला त्यानंतर झाला तो इकडे आपला खारघरला झाला आणि मग विरारला एकदा झालेला तर तिथे पण मी जेव्हा खारघरला जात होतो ना तेव्हा माझी मुलं पण माझ्या मागे लागली आणि तिथं माझी नेमकी ड्युटी लागलेली आणि दोघं पण मुलं आणि बायको पण तयार नाही बोलली यायला. मग मी विचार केला तर कसं नेऊ आता ही पण मला पण जायचं होतं सत्संगला माताजींच्या दर्शनाला आणि पोरं पण ऐकत नव्हती त्यांना घरी राह म्हणत होतो ऐकत नव्हते पण मग मी बोललो चला जाऊया. शेवटी बाईकवर गे एकाला पुढे बसवलं एकाला मागे बसवलं आणि मग गेलो. येताना मात्र जरा हे वाटत होती काय आता काय होईल माताजींचं सिमरण करत कसं तरी आम्ही घरापर्यंत आलो आणि तेव्हा असं आठवतं की भरपूर म्हणजे असे माताजींचे भरपूर असे आशीर्वाद आमच्यावरती आहेत. आणि एकदा म्हणजे आमचे जेव्हा जेव्हा आमचे प्रोग्राम असायचे समागमला जायचो दिल्लीला जायचो त्यावेळी दिल्लीला जाताना आम्ही म्हणजे हेच बोलायचं आणि काही आमच्या आपल्या आमच्याच गावचे आपले गीतकार गीत माता भगिनी आहेत त्यांनी जी गीतं बोललेली आहेत जसं गाडी येताना गाडी जाताना वाटलं येवगड या गाडीचा हरदेव ड्रायव्हर तर हे गीत मला मी लहानपणापासून या गावामध्ये ऐकायचो आणि हे जे गीत होतं जे ते तसंच वाटायचं की जेव्हा आम्ही नामस्मरण करत जायचो तेव्हा आमच्या पूर्णपणे आम्ही सुखरूपपणे आता जरी गावाला जरी आलो तरी भीतीच असायची की एवढ्या आपण आलतो आहे पण या सद्गुरूच्या कृपेमुळे आम्ही इथे सुखरूपपणे येतो आहे आणि सुखरूपपणे जातो आहे. आणि ही जी माऊली आहे ती कशी काय जाऊ शकते जेव्हा हिची म्हणजे ह्याच्या आधारावर आपण सगळे काही करत होतो ह्याच्या आधारावर आपण सगळं काही चालवत होतो बोलत होतो आणि ह्याचं नामस्मरण करून आपली सगळी कामं व्हायची मग गुरुचं असं का झालं असा हा प्रश्न मनात पडतो. तर असं नाही सत्संगजी जेव्हा जेव्हा या धरतीवर जे अवतार आलेले आहेत ना त्या अवतार कार्यामध्ये ते त्यांचं एक म्हणजे एक शरीरामध्ये एक लिमिट असतं की ह्या जसं बाबा गुरुबचन सिंगजींनी पण सांगितलं की ह्या शरीराकडून जेवढं काम करून घ्यायचं आहे तेवढं मी या शरीराकडून काम करून घेणार आणि जेव्हा म्हणजे वाटलं की आता ह्या दुसऱ्या शरीरात प्रगट व्हायचं आहे तर मग या देवाला ह्या निरंकाराला प्रगट व्हायला जन्म घ्यावा लागत नाही आहे सत्संगजी हा डाय म्हणजे हा जो आहे ना डायरेक्ट प्रगट होतो कारण हा अजन्म आहे हा निराकार आहे निरंकार आहे ह्याला कुठलाही आकार नाही आहे सत्संगजी आणि हा जो आहे तो जन्म घेत नाही आहे सत्संगजी प्रगट होतो. आपल्याला सांगितलं जातं की हा जन्म घ्यायला लागतो जेव्हा जेव्हा धर्माची हानी होती तेव्हा हा जन्म घेतो
यदा यदा ये धर्म से ग्लानिर्भवति भारत अद्भुतानां धर्म से ददान मना परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते तेव्हा हा प्रगट होतो। जन्म घेत नाही सत्संगाजी, जन्म कुणाला घ्यावा लागतो? आपल्याला घ्यावा लागतो। तर हा देव एखाद्या चांगल्या भक्ताच्या घटी प्रगट होतो आणि अशा वेळी परीक्षाही घेतली जाते। आणि सत्संगाजी सांगण्याचा भावार्थ हाच आहे की गुरु हा शरीर नसून हा निरंकारचं ज्ञान आहे। आपण इतक्या वर्ष भ्रमात पडलो, इतक्या वर्ष आपण गुरुबचन सिंगजींचं पण आपण हे करत होतो। ज्यावेळी गुरुबचन सिंगजींचं आपल्याला आपण बाबा हरदेव सिंगच्या टायमाला जुडलो, काही जण इथे असतील जे गुरुबचन सिंगजींच्या टायमाला पण जुडले असतील कदाचित, परंतु जेव्हा बाबाजी हरदेव सिंगजींच्या महाराजांच्या टायमाला आपण जुडलेलो त्यावेळी आपण बाबा गुरुबचन सिंगजींची 24 एप्रिल ही साजरी करत होतो। जेव्हा हा दिवस आपण साजरा करतो तेव्हा आपण ह्या अगोदरचे जे जुडलेले होते त्या लोक ते जे संत महात्मा होते ते त्या गुरुशी जुडलेले होते। म्हणजे याचा अर्थ त्यावेळी पण असंच बोललं गेलं की गुरु हा शरीर नाही आहे। आणि त्यांनी पण बोललेलं की बाबा एक जण भक्त जण बाबाजींना बोलला की बाबाजी तुम्ही एक अशी अमेरिकेची गोळी खा की जेणेकरून तुम्ही तरुण व्हाल म्हणून। तर त्यावेळी बाबा गुरुबचन सिंहजी म्हणाले की मी अशीच एक गोळी खाणार आहे की ज्याच्यामुळे मी तरुण होणार आहे। आणि ती गोळी म्हणजे सत्संगाची ते महात्मा जे होते म्हणजे जे होते जे सद्गुरूला शरण येऊन सुतारकाम म्हणजे काय असे करायचे म्हणजे आणि गुरुला नेहमी 100 रुपयाचा हे करायचे सेवा करायचे। आणि त्यांनी गुरुकडे हेच मागितलं की माझं जे काम आहे त्यासाठी आलोय ते काम होऊ देत म्हणून। परंतु ते जे काम ते त्यांनी ह्याच्यासाठी मागितलं होतं की हे मिशन संपवायसाठी। आणि जर आज हे गुरुवचन नसतील तर आज हे मिशन संपेल या उद्देशाने त्यांनी केलेलं। परंतु गुरु पण बोलला हा ठीक आहे तुमचं काम होईल। म्हणजे जर ह्याचं काम म्हणजे व्हायला ज्यावेळी ह्या देवालाच नव्हे तर स्वयं हरदेव म्हणजे महादेव जो आहे त्याला देखील देवाने सैतानाने अशा प्रकारे फसवलं होतं की त्या देवाला असे म्हणजे बोलतात ना की याची भक्ती केल्याशिवाय त्यांना शक्ती मिळतच नाही आहे, सैतानाला अशी शक्ती मिळतच नाही। ज्याप्रमाणे भस्मासुराने पण यांच्याकडेच वरदान मागितलं होतं की त्याची नामस्मरण करून भक्ती करून मग शेवटी त्याच्याकडे वरदान मागितलं। आज काय युग बदलले आहे पण तू भक्तीचं ते रीत याची बदलली नाही आहे। देवाला रिजवा खिजवा असं म्हणतात ना की त्यांनी देवाला खिजवलं आणि देवाला देवाकडनं सगळं प्राप्त केलं आणि देवावरच उलटे झाले। जसं रावणाने पण तसंच प्रकार केलेला आणि तसंच त्या व्यक्तीने पण तसंच प्रकार केला आणि मिशन संपवायचा प्रयत्न केला होता। परंतु आज अनेक गुरुवचन सिंहजी निर्माण झाले सत्संगाची। आणि मग नंतर मग त्यांनी बाबाजींना जेव्हा ते सांगितलं की बाबाजी तुम्ही म्हणजे आईंनी बाबाजी त्यांच्या माताश्रीने बाबाजींना सांगितलं की हे करायला आणि मग गुरुपदी जेव्हा ते विराजमान झाले तेव्हा त्यांनी देखील हे सांगितलं की आम्हाला बदला जरूर घ्यायचा आहे। जसे तुमचे ते गुरु होते त्याचप्रमाणे ते आमचे म्हणजे दासचे वडील देखील आहेत आणि गुरु देखील आहेत, दोन्ही नाते आहेत। परंतु त्यांचे जे विचार होते ना त्यांचा आपण लक्षात ठेवायचं आहे की त्यांचे विचार काय होते की तेरे भाने सरबत का भला। म्हणजे त्यांनी एखादे कानसिंचं उदाहरण दिलं होतं की त्यांनी सांगितलं की ज्याप्रमाणे एक म्हणजे युद्ध चाललेलं होतं आणि कन्हैयाजी जे होते ते शत्रू पक्षाला देखील पाणी पाजत होते, त्यांना देखील औषधे वगैरे देत होते आणि त्यांची लोक शत्रूची टीम जी होती ती ठीक होऊन परत येऊन परत लढायला तयार जायची। आणि मग त्यावेळी मग हे म्हणायचे की तुम्ही त्यांना कशाला म्हणजे शिष्यांनी त्यांच्या कंप्लेंट केली गुरुकडे की हे जे आहेत ते शत्रुपक्षाला पण हे घालतायत, शत्रुपक्षालाही मदत करतायत। मग त्यावेळी ते गुरुनी त्यांना बोलवलं, त्यावेळी ते म्हणाले की तुम्ही जे ज्ञान दिलं आहे ना त्या ज्ञानामुळे मला सगळ्यामध्येच तुम्ही दिसत आहात, त्यामुळे मी त्यांना असं तडफडत कसं सोडू। सत्संगाजी हे जो बदला आहे म्हणजे हे जे खून आहे ना हा त्यांच्या विचारांचा खून आहे कन्हैयाजींचा। आणि म्हणून आपण आहे ना हे जे रक्त आहे ना ते नालीमध्ये न वाहता एखाद्या नाडीमध्ये आपल्या शरीरामध्ये वाहूया। आणि आज आपण बघत आहोत की आज संत निरंकारी मिशनचे एवढे संत महात्मा म्हणजे आपल्याला पाहायला मिळतात, समागम एवढा पाहायला मिळतो, एवढ्या सुसुटीत व्यवस्थित संत महात्म्यांच्या कृपेने एवढी सेवा असते महात्म्यांची, सद्गुरूची एवढी कृपा असते की त्याच्यामुळे हा समागम एवढा मोठ्या संख्येने
एवढा आज एवढे मैदान पण कमी पडायला लागले आहेत सत्संगाची. पण फरक प्रश्न हाच पडतो की ज्यावेळी आपण सत्संग मध्ये जातो ना, मुंबईची पण तीच परिस्थिती आहे. म्हणजे काही ठिकाणी म्हणजे आम्हाला सांगावं लागतं की तुम्ही सत्संगला या, सत्संगला या म्हणून. सत्संगाजी कशासाठी हे चाललेलं आहे सत्संगाजी, आपल्या शेवटचं आहे. आपल्या आपण आयुष्यभर म्हणजे वर्षभर अभ्यास करत असतो सत्संगाजी, आणि शेवटची परीक्षा होते ना तेव्हा आपल्याला सुचत की अभ्यास करावा, अभ्यास करावा. आणि मग एक दिवस आपण अभ्यास करायला बसतो आणि मग नंतर मग अभ्यासात कमी मार्क पडतात, आणि मग आपण म्हणतो अरे अरे आपण अभ्यास केला असता तर खूप बरं झालं असतं. आणि ही सुद्धा एक परीक्षा आहे. आज आपण बघतोय की आपल्याला जो जन्म मिळालेला आहे हा परमात्म्याची ओळख करण्यासाठी मिळालेला आहे, आणि त्या परमात्म्याची ओळख करून याची भक्ती करण्यासाठी, सेवा सत्संग सिमरण करण्यासाठी आपण म्हणतो की बाबा हे सत्संग कशाला करायला पाहिजेत. आपल्याला तर निरंकारचं ज्ञान मिळालं, निरंकार दिसायला लागलेला आहे, तर मला सत्संगाची काय गरज आहे असं प्रश्न बरेच जणांनी विचारला होता. तर गुरुबचन सिंगच्या पुस्तकामध्ये होतं, तर त्यावेळी बाबाजी म्हणाले होते की ज्याप्रमाणे म्हणजे एखाद्या परिवारामध्ये एखादी लग्न लावून दिलंय पण ते संसारच नाही केला तर मग कशी संसार कसा चालणार पुढे, त्याचप्रमाणे ही भक्ती जी आहे आणि ह्यामध्ये सेवा सत्संग आणि सिमरन हे ज्ञान जे आहे ना अति सूक्ष्म आहे. आणि या सूक्ष्म ज्ञानाला आपल्या म्हणजे ज्याप्रमाणे जसं बघायला झालं की भट्टी बघतो आपण कोळशाची, त्यामध्ये कोळसा असतो आणि कोळशामध्ये भरपूर असं लोहार काम केलं जातं, आणि त्या लोहार कामामध्ये भरपूर मेहनत केली जाते आणि भट्टी फिरवली जाते आणि त्याच्यातून कोळशाला आग लागली जाते. आणि तेव्हा ते काळा कोळसा असतो ना, तो काळा कोळसा लाल होतो आणि त्या लाल कोळशाच्या माध्यमातूनच भरपूर असे लोखंडाचे साहित्य बनवले जातात. जसे जशा प्रकारे कोळसा वगैरे बघतो आपण किंवा अशा प्रकारचे सगळे साहित्य बनवले जातात त्या लोखंडामुळे. का बनवले जातात? ज्यावेळी बनवले जात नाहीत, ज्यावेळी तो काळा असतो त्यावेळी बनवला जातात, तो लाल होतो. त्याचप्रकारे ही भक्ती आहे सत्संगाची. आपण 2 तासाची सत्संग असते पण बाकीच्या टायमाला आपण कसे वागतो हे पण डिपेंड आहे. आणि दासला पण तसा आशीर्वाद आहे की दास पण तशाच म्हणजे ज्याप्रकारे संत महात्मा आपलं जीवन आहे तसं माझं जीवन घडेल. आणि सत्संगाची ज्या प्रकारे आपण बघतो की कोळसा म्हणजे ज्याप्रकारे कोळसा तेवढ्या वेळापुरता लाल होतो, त्याचप्रकारे आपण पण ह्या भक्तीमध्ये जेवढे रंगत जाऊ ना त्यावेळीच आपण तो लाल म्हणजे भक्तीचा रंग आपल्याला प्राप्त होतो. परंतु जेव्हा आपण ह्याच्यापासून दूर होतो तेव्हा आपण हळूहळू म्हणजे ह्याच्यापासून मायामध्ये अडकायला लागतो सत्संगाजी, आणि खूप असं त्याचा परिणाम आपल्यावर होत राहतो. आपल्याला बघायला जातं की आपण बघतो की वेगवेगळे असे चित्रपटही निघालेले आहेत किंवा असं संसारामध्ये असेही व्यक्ती निघाले आहेत जे आपल्याला असं सांगत असतात की हे कुठे जातोस, कशाला जातोस आणि काय याच्यातून तुला काय उपयोग होतोय. सत्संगाची ह्या गोष्टी आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्यांना त्या पटत नसतात आणि दैवत त्यांच्या त्या गोष्टी नसतात. आणि ह्या गोष्टीचा सगळा उलगडा त्यांना तेव्हाच होईल ज्यावेळी म्हणजे आपल्या जीवनाचा शेवट ज्यावेळी होईल. बाकी टायमाला तर ते आपल्या ह्या सगळ्या दुनियेमध्ये व्यस्त असतात सत्संगाची. आणि हे जे ज्ञान आहे ह्या ज्ञानामध्ये आपण एवढं व्यस्त झालो, एवढं या भक्तिरंगात एवढं रंगलो ना, तर महात्मा बाबाजींनी पण हे एकदा सांगितलेलं आहे की आपला जो जीव आहे ना शेवटच्या क्षणाला तो अशा प्रकारे जातो ज्या प्रकारे एखाद्या लोण्यामध्ये एखादा केस असतो तो ज्या प्रकारे काढल्यानंतर त्रास होत नाही, त्याचप्रकारे त्याचप्रकारे या भक्तीमधून जेव्हा आपण आपला जो शेवटचा टप्पा असेल त्यावेळी आपला हा जीव हा एकदम इझिली जातो. परंतु तो जीव एखाद्या संसारामध्ये अडकलेल्या व्यक्तींचा बघा, तो शेवटच्या क्षणी देखील म्हणत असतो अरे तुम्ही सगळे इकडे आहात मग तिकडे दुकानात कोण आहे. सत्संगाजी आणि सत्संगाजी वेळ तर थोडा उरलेला आहे, तर शेवटच्या टायमाला जे महात्म्याने भरपूर काही सांगितलं होतं, आणि एक तर महात्मा असे त्यांनी की एवढे गोष्टी सांगितल्या होत्या की सगळ्या गुरूंच्या माहिती त्यांनी सांगितली होती. जसं ज्ञानेश्वरांनी निवृत्तीने ज्ञानेश्वरांना ज्ञान दिलं, ह्या दोघांचं गहिनी नाथांचं वगैरेही त्यांनी सांगितलं होतं. मग जसं आपल्या मिशनचंही सांगितलं होतं, पण आपल्या मिशनच्या आजोबरचंही त्याशी सांगितलं होतं, पण पटकन ते लक्षात आलेलं आहे सत्संगाजी. म्हणजे हे जे ज्ञान आहे निरंकारचं जे ज्ञान आहे ते महाराष्ट्रातलंच ज्ञान आहे सत्संगाजी, हे कुठलं दुसरं ज्ञान नाही आहे. जर संत ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांना हे ज्ञान दिलेलं होतं, नामदेव महाराज जेव्हा त्यांना
स्वतः नैवेद्य स्वतः नैवेद्य ते घ्यायचे, म्हणजे विठ्ठल स्वतः नैवेद्य त्यांचा अर्प खायचा. आणि मग त्यांना एवढा अहंकार झालेला, गर्व झालेला, आणि संत ज्ञानेश्वरांची पण त्यावेळी बहुत भरपूर ख्याती होती आणि ती सगळ्याची भेट झाली. त्यावेळी ते म्हणत होते की तुम्ही त्यावेळी त्यावेळी त्यांचा जो अहंकार होता त्यांनी नमस्कार केला नाही ज्ञानेश्वर महाराजांना, मुक्ताबाईला वगैरे. तेव्हा त्यांना समजलं की हे यांचं मडकं कच्चं आहे. तेव्हा गोरोबा काकांनी त्यांचं चेक केलं, म्हणजे मडकं डोक्यावर जे चेक मडकं चेक करायचं असतं त्यांनी चेक केलं तर सगळ्यांनी काय प्रतिसाद दिला नाही. परंतु नामदेव महाराज मात्र ओरडले. आणि जेव्हा गोरोबाबाकांनी सांगितलं की तुमचं मडकं कच्चं आहे, त्यावेळी मग त्यांना गर्व झाला आणि ते गेले ना विठ्ठलाकडे. आणि त्यांनी सांगितलं विठ्ठलाला की काय माझं खरंच मडकं कच्चं आहे, जेव्हा मी तू मला भेटत असतो सदैव, तेव्हा तो बोलला की तुम्हाला गुरु करावा लागेल. आणि तेव्हा ते खेचर स्वामींकडे गेले. आणि खेचर स्वामींकडे गेले त्यावेळी खेचर स्वामी पिंडीवर पाय ठेवून बसलेले होते आणि झोपलेले होते. त्यावेळी ते नामदेव महाराज बोलले की तुम्ही पिंडीवर काय पाय ठेवता, तुम्ही आम्हाला देवाचं ज्ञान देताय आणि कुठेच पिंडीवर पाय ठेवलाय. तेव्हा ते म्हणाले की माझी तब्येत बरी नाही का, तर माझा पाय आहे ना तो तू दुसरीकडे ठेव. त्यावेळी ज्या ज्या ठिकाणी त्यांनी पाय ठेवले त्या त्या ठिकाणी त्यांना म्हणजे पिंड निर्माण झाली. तर शास्त्राने सांगण्याचा भाव अर्थ हाच आहे की हा निरंकार सर्वत्र आहे, पिंडी ते ब्रह्मांडी. आणि हाच निरंकार ते घेऊन सर्वत्र म्हणजे त्यांनी प्रचार सर्वत्र केला. आज जसं निरंकारी बाबाजी आज महाराष्ट्रामध्ये आले, त्याचप्रकारे नामदेव महाराज त्या ठिकाणी गेले. आज त्या ठिकाणी पंजाबमध्ये देखील त्यांचे मंदिर वगैरे आहेत आणि गुरु ग्रंथ साहिबमध्येही त्यांचे काही ओव्या आहेत सत्संगाची. आणि बोलण्याच्या युगात काही त्रुटी आढळल्या असेल तर सत्संगाजी उदाहरण करा, क्षमा करा. कारण दासला तर कधीही असा योग म्हणजे असं बसण्याचा योग आला नाही. तर संदीप महाराजांनी सांगितलं की इथे बसा म्हणून. आणि त्याऐशी अजूनही एक गोष्ट सांगितली होती की कानवला म्हणून, की आणि कानवले बनवायचं. ते बाजारातून त्यांनी भरपूर अशा गोष्टी आणल्या आणि त्या बनवण्यासाठी, आणि त्यांना लक्षातच राहत नसतं म्हणजे काही गोष्टी लक्षात राहत नसतात. तर तो कानवले करत करत जात होता, तर मध्येच नदी आली काहीतरी आणि तो पार करायला गेला आणि हुडूक हुडीक हुडीक असं काहीतरी बोलला. आणि पुढे पुढे ते गेला घरी आणि बायकोला बोलला की काय ते हुडीक बनव. बायकोला तर काही माहीत नव्हतं काय बनवायचं. आता मग शेवटी मग ते सासूबाई पण बोलल्या काय माहिती काय, त्यांचे मारायला लागला बायकोला. शेवटी मग त्याचा भाऊ आला आणि तो त्यांनी हो तसं त्याला मारून सुजवलं. आणि त्यावेळी सुजवल्यानंतर म्हणजे अरे काय तुम्ही काय मारताय त्याला, राहू दे, काय बनवायला येत असेल तर राहू देत, ते कशाला त्याला कानवल्यासारखं बुजवलंय सिजवलंय तुम्ही. त्यावेळी ते म्हणतात की तुम्ही हेच बनवायचंय मला. सासंगाची अशी अवस्था होण्याची वेळ येण्यानंतर तुम्ही ज्ञान घेण्यापेक्षा, म्हणजे जसं आता चांगलं आहे, जसं फुलं जी आहेत ती देवाला ताजीच अर्पण केली जाते, शिडी झाल्यानंतर अर्पण केली जात नाहीत. तर तारुण्यातच आपण भक्ती करायची आहे आणि तारुण्यातच आपण काही राम राम बोलू शकतो, नंतर मग याम याम असं तोंडातून येणार, तेव्हा वेळीच जागे होण्याची गरज आहे. आणि सर्वात गोष्ट म्हणजे माझीच गरज आहे, कारण हे जे शब्द जे आहेत हे ज्या प्रकारे तुम्हाला आहेत त्याच्यापेक्षा जास्त पटीने मला आहे सत्संगाची. कारण गरज आहे याच्या निरंकारशी अखेरच्या श्वासापर्यंत जोडून राहण्याची. सत्संगाची प्रेमाने बोला.